सातपूर शहरातील मानाचा गणपती असलेला सातपूरचा राजा गणपती फेस्टिवल आयोजकांच्या वतीने रविवारी सायंकाळी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे, महाराष्ट्र मातळी कामगार संघटनेचे सरचिटणीस दीपक नाना लोंढे, माजी प्रभाग सभापती उषाताई शेळके, माजी नगरसेविका तथा रिपाई मनपा गटनेत्या दीक्षाताई लोंढे, पीएल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे, शिवसेनेचे सामाजिक कार्यकर्ते तथा सातपूरचा राजा गणपती फेस्टिवलचे आयोजक धीरज शेळके यांच्यासह विविध मान्यवरांच्या हस्ते आरतीचे आयोजन करण्यात आले होते. शेळके कुटुंब व लोखंडे परिवार एकच असून सातपूर परिसरातील सर्व धर्मीय समाज बांधवांसाठी कायम तुमच्या सोबत राहणार असल्याचे या प्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी सांगितले. तर माजी नगरसेविका उषाताई शेळके यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. राजा कसा असावा? तर तो प्रजेची काळजी घेणारा असावा. तसे विघ्नहर्ता राजा तुमची आपली काळजी घेणार आहे की आम्ही ज्या पद्धतीनं कायदा सुव्यवस्था पाळतोय, नियमाचं पालन करतोय, सांगितलं की इतर लोक आहेत, मी त्यांचं नाव घेत नाही, ते 2000 नोट आहेत, आम्ही एकच रुपया आहे, परंतु हा रुपया बंद आहे, 2000 रुपयाच्या नोटा बंद झाल्या. आता या बंद नोटा आपल्याला चलनात सुद्धा चालत नाही, परंतु हा बंधा रुपया मात्र चलनात चालल्याबरोबर 75,000 रुपयाचं वर्षी पाहूची सोपं काम नाही. आणि गटारे दाखले नाले संडासा बातून पुरवणं ही नैतिक जबाबदारी लोकप्रतिनिधी आहे, ते नगर सेवकाचे, परंतु लोंढे आणि शेळके परिवार आम्ही कधी स्वतःला नगर सेवक समजत नाही, उद्याही समजणार नाही, आम्ही जनसेवक समजतो. जिथे जिथे जनतेची सेवा करण्याचा, जिथे जिथे त्यांची ऋण फेडण्याची जबाबदारी आमच्यावर येते, त्या ठिकाणी बघा, तुम्ही लोंढे परिवार म्हटलं तर आम्ही वाटून घेतो. दरवर 25 दीक्षा माझी सुंदर असली, माझी लेखवा असली, आदर्श नगर सेवक असली, ती 5-25 मान सन्मान करते. एका बाजूला भूषण लोंढे असतो, तो 5-25, एका बाजूला त्यांचं दीपक नारायण, एका बाजूला याचा अर्थ असा. आणि हा जो महाराजा आहे, सातपूरचा राजा आहे, इथं मात्र आम्ही सर्व कुटुंब एकत्र आहोत, कारण आम्ही शेळके परिवाराला दुसरं कुटुंब समजत नाही, आम्ही आमचा परिवार समजतो. वारंवार सांगतो आम्ही की आपल्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना इतर धर्माचा अपमान होणार नाही याची दक्षता घेऊन हे मंडळ ज्या ताकदीने गतिमान पद्धतीने वाटचाल करते, विघ्नहर्ता मिल जाते है सनम गल्ली मोहल्ले में, सोने चांदी में लिपट कर मरते है बहुत लोग, लेकिन तिरंगे जैसा कथन नहीं, हे देश प्रेम आमचा भरले. आणि तर जातीपातीचं घंट्याचं टंट्याचं भोंग्याचं हे राजकारण करणाऱ्या पैकी आम्ही नाही, आम्हाला ते अजिबात करायचं नाही. होय, शकुनी मामा सारखं राजकारण ऍक्च्युली मामागिरी शकुनी मामाची आम्हाला करायची नाही, आणि धूर्त राजकारणी आम्हाला ते अजिबात शकुनी मामा नकोय. आणि त्यावेळेस आम्हाला कंस होते ना, कंस मामा हे त्यांचा नाच सुद्धा रामायण महाभारत बोलत नाही, पण त्या मामाचा नाच सुद्धा या भाषेने केलाय, त्यामुळे गल्ली बोळा माझा भाता तयार झाला पाहिजे. दुष्ट दुष्ट मामांचा नष्ट राहिला करणार, दुष्ट जे मामा असतील ते कदाचित माझ्यात लपले असेल, तुमच्यात लपले असेल, त्या दुष्ट प्रवृत्तीचा मी मामा म्हणणार नाही त्यांना, पण ते दुष्ट प्रवृत्ती ज्या प्रवृत्ती तुमच्यात माझ्यात लपल्या असतील त्या नष्ट करण्यासाठी गणराया आम्हाला शक्ती दे, आम्हाला ताकद दे, आम्हाला हिंमत दे. अशा जिल्ह्यामध्ये सातपूर शहराचा हा राजा ज्या पद्धतीने राजेशाही गाजवतो, ती राजेशाही भविष्य काळामध्ये आपल्याला गाजायचे. दोन्ही बाजू हे शोलेतलं नाणं खोटं नाणं आहे, आपलं आपलं ओरिजिनल नाणे, आणि ते नाणे एक बाजू पीएल ग्रुप लोंढे परिवार आहे, दुसरी बाजू शेळके परिवार आहे. आणि हे खणखणीत नाणं जेव्हा तुम्ही 99 पैसे असाल, 99 रुपये असाल, परंतु तुम्हाला 1000 व्हायचं असेल, तर हे नाणं असल्याशिवाय चालणार नाही. म्हणून या खणखणीत नाण्याला तुमचे आशीर्वाद द्या, तुमची प्रेम द्या, तुमची आपुलकी द्या. माझ्या परिवारातर्फे, माझ्या पक्षातर्फे हे एकच परिवार आहे, सर्वांना लाख शुभेच्छा देतो. तुमचे असेच आशीर्वाद, तुमची प्रेम आपुलकी तुम्हाला आमच्या सोबत राहू द्या, अशी गणरायाच्या तुम्ही प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय संविधान, गणपती बाप्पा मोरया. आज 2 वाघ बाहेर आलेली सर्वांना, आणि तुम्हाला सर्वांना लाख
सर्व माझ्या महिला भगिनींना ज्येष्ठ नागरिकांना लाख लाख शुभेच्छा। सातपूरचा राजा गणेश उत्सवाचे सर्व पूजा विधी पुजारी अक्षय जोशी हे दररोज या तासांग कार्यविधी पार पाडत असून मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ खतानी यांच्यासह पदाधिकाऱ्यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार संपन्न झाला। यावेळी विविध मान्यवरांसह शिवनेरी व स्वराज्य मित्र मंडळ तसेच पीएल ग्रुपचे असंख्य पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सुनील पगारे, सातपूर।